सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडून गलथान कारभार होत असल्याचे आपण नेहमीच पाहत असतो. शहरात अनेक ठिकाणी वाहतूक शाखेची ना हरकत न घेता केवळ नागरिकांच्या सांगण्यावरून किंवा राजकीय व्यक्तीच्या सांगण्यावरून अनेक ठिकाणी गतिरोधक बनवण्यात आले आहेत. सदर गतिरोधक बनविताना त्याची नियमावली न पाहता किंवा वाहतूक शाखेची परवानगी न घेता त्या ठिकाणी खरंच स्पीड ब्रेकर बसवणे गरजेचे आहे किंवा नाही याची चाचणी न करता पालिकेचे कडून सदर गतिरोधक बनवण्यात येत असतात. त्यामुळे अनेक वाहनधारकांना समस्या निर्माण होतात, परिणामी जीव धोक्यात गेल्याचंही आपण पाहिलेले आहे. स्पीड ब्रेकरवरून पडून अनेकांचा जीव देखील सोलापूर शहरात गेला आहे. असे असतानाही महानगरपालिका प्रशासनाकडून अद्यापही बेकायदेशीररित्या आणि कोणतेही मोजमाप किंवा नियमावली न पाळता सदर स्पीड ब्रेकर बनवण्यात येत असतात. अशीच एक घटना पुन्हा एकदा सोलापूर शहरात घडली आहे. विजापूर रोड परिसरात असलेल्या आदित्यनगर येथील सेंट थॉमस या इंग्लिश मीडियम शाळेसमोर आज चक्क सिमेंट काँक्रीटचा स्पीड ब्रेकर बनवण्यात आला आहे. हा स्पीड ब्रेकर उंचच्या उंच बनवला असल्याने अनेक वाहनधारकांना याचा त्रास होताना पाहावयास मिळत आहे. शाळेला ये जा करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे पालकही आपली वाहने येथून आणत असतात, त्यांना या स्पीड ब्रेकरचा त्रास सोसावा लागत आहे. हा स्पीड ब्रेकर बनवताना कोणाची परवानगी घेण्यात आली, वाहतूक शाखेकडून ना हरकत घेतली का किंवा स्पीड ब्रेकरच्या लांबी रुंदीचे नियम पाळण्यात आले का याचे उत्तर महापालिका प्रशासन देणार का असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. याबाबत एका जागरूक महिलेने सदर व्हिडिओ काढून सोशल मीडियावरती व्हायरल केला आहे. बघा, फोर व्हीलरला एवढा प्रॉब्लेम व्हायला लागलाय तर टू व्हीलरला किती होणार आहे. बघा, जेंट्सला होईना पाय टेकून टेकून करायला लागलेत. बघा बघा, बोलायची काय गरज होती का? आणि तर सरळ गाडी ढकलत नाही लागले त्यांच्या.